नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी चित्रा त्रिभुवन आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी एका केंद्रशासित प्रदेशासह सात राज्यातल्या 59 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 26% मतदान झालं आहे. झारखंडमध्ये 31, पश्चिम बंगालमध्ये 33, मध्य प्रदेशात 30, हिमाचल प्रदेशात 26, चंदीगड आणि उत्तर प्रदेशामध्ये 23, बिहारमध्ये 19 आणि पंजाबमध्ये सुमारे 24% मतदान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मोहन पर्रीकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पणजी मतदारसंघात आज पोटनिवडणूक होत आहे. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकुळयेंकर आणि गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार प्राध्यापक सुभाष वेलिंगकर यांनी सकाळी मतदान केलं. काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात आणि आम आदमी पक्षाचे वाल्मिकी नाईक हेही निवडणूक लढवत आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत 29.52% मतदान झालं आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर स्थानिक पोलिसांसह जादा निमलष्करी दलाचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गडचिरोलीत आज पुकारलेल्या जिल्हा बंदला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत नक्षलवाद्यांनी पहाटे कुरखेडा तालुक्यातल्या वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली. पुराडा वनपरिक्षेत्रातल्या येडापूर आणि कुरंडी कुपातील लाकडे जंगल कामगार सहकारी संस्थांनी तोडून वारवीच्या जंगलात ठेवली होती, मात्र नक्षल्यांनी ती जाळून टाकल्याने वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. शिवाय येटापल्ली आणि भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे तोडून टाकत अडवणूक केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं काल दुपारी सत्यनारायण जवर यांच्यावर चाकू हल्ला करून चोरांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज व्यापाऱ्यांनी सेनगाव बंदचं आवाहन केलं आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शहरातले व्यापारी मोठ्या संख्येनं सेनगाव पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्याचं वृत्त आहे. बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना शासनानं दुष्काळात तातडीनं मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर मसियाच्या मुंबई इथं झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये संचालक डॉक्टर संतोष मुंडे यांनी केली. आपल्या संस्थेच्या वतीनंही या कामी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सूर्यबरोबर डोक्यावर आल्यामुळे आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती गायब होते असा हा शून्य सावलीचा अनुभव सध्या उत्तरायण सुरू असल्यामुळे येत आहे. दुपारी ठीक 12:25 औरंगाबादकरांनी हा अनुभव घेतला. खगोलप्रेमी मंडळींसाठी औरंगाबाद शहरातल्या महात्मा गांधी मिशनच्या APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रात विशेष होलिओस मीटरची व्यवस्थाही करण्यात आली होती. औरंगाबाद शहराची विविध रूपं तरुण छायाचित्रकारांच्या नजरेतून नागरिकांना दाखवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अमेझिंग औरंगाबाद फोटोथॉनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कलर्स ऑफ औरंगाबाद समूह आणि महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे प्रदर्शन काल शहरातल्या प्रोझोन मॉलमध्ये भरवण्यात आलं होतं. हे प्रदर्शन आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार असून अधिकाधिक नागरिकांनी भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसात घडलेल्या अपघातातल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हेल्प रायडर्स ग्रुपतर्फे आज सायंकाळी क्रांती चौकातल्या हुतात्मा स्मारक परिसरात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. अपघातस्थळी असंवेदनशीलपणे फोटो व्हिडिओ काढू नयेत तसं मनामध्ये कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता अपघातग्रस्तांना त्वरित मदत करावी हा संदेश यावेळी देण्यात येणार आहे. गुवाहाटी इथं उद्यापासून दुसऱ्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेला सुरुवात होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता.